दोन दिवसीय तर चंद्रपुरात तीन दिवसीय व्याख्यान मालेचं आयोजन. डॉक्टर सच्चिदानंद शेवडे निधनार व्याख्यान मालेचे पुष्प. आमदार सुधीर मुनगंटीवार यांची पत्र परिषदेत माहिती. निर्बंध असतानाही पालकमंत्र्यांच्या घराच्या बांधकामासाठी 3 ट्रॅक्टर देखील उपलब्ध. रुपेश घागी यांनी पोलिसांकडे केली तक्रार. आणि आर्ट्स ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर 15 जानेवारीला चंद्रपुरात पत्र परिषदेत माहिती. नमस्कार, आपलं स्वागत आहे लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात. बघूया सविस्तर बातम्या. युगपुरुष स्वामी विवेकानंद सार्धशती समारोहाच्या समाप्तीनिमित्त डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या ओजस्वी वाणीतून साकारलेली जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत अशा 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन 13, 14 आणि 15 जानेवारीला चंद्रपुरात तर 11 आणि 12 जानेवारीला बल्लारपूर शहरात हिंदी भाषेतून होत असल्याची माहिती भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आयोजित पत्र परिषदेत दिली. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदे, भाजपा जिल्हा सरचिटणी देवराव मुंगळे, ब्रिजभूषण पाझारे, किशोर जोरगेवार, तुषार सोम, राजीव गोलीवार, अंजली मोटेकर, अजय दुबे, राहुल गावडे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की स्वामी विवेकानंद सार्धशती समारोहाची सुरुवात 11, 12 आणि 13 जानेवारी 2013 डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या व्याख्यान मालेनेच झाली होती. त्यानंतर वर्षभर या समारोहानिमित्त 114 कार्यक्रम घेण्यात आले. या समाज उपयोगी कार्यक्रम आरोग्य शिबिर ऊर्जानगर येथील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा देशभक्तीवरील सुदैव गायनाचा कार्यक्रम तर बल्लारपूर शहरात झालेला संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुमधूर गायनाची मैफिल, मूळ शहरात झालेले महाआरोग्य शिबिर, मकर संक्रांतीनिमित्त झालेले महिला मेळावे, 2 दिवशी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर, 14 ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर आणि चष्मे वाटप कार्यक्रम, 9 ठिकाणी झालेले संजय गांधी योजना मार्गदर्शन शिबिर, सामूहिक विवाह मेळावे यासह अन्य विविध उपक्रम घेण्यात आले. या समारोहाच्या समाप्तीनिमित्त आता 11 आणि 12 जानेवारी रोजी सुभाष लॉन सुभाष ट्रॉफीच्या मागे बल्लारपूर शहरात सायंकाळी 7 ते 9 या वेळात डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या ओजस्वी वाणीतून हिंदी भाषेमधून नरेंद्र ते विवेकानंद या 2 दिवसीय व्याख्यान मालेचं आयोजन करण्यात आलं आहे. 11 जानेवारीला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर एस के शाह हे उपस्थित राहतील तर 12 जानेवारीच्या व्याख्यान मालेच्या अध्यक्षस्थानी BIT कॉलेजचे उपप्राचार्य संतोष गुप्ता यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदे यांची उपस्थिती राहील. तर चंद्रपूर शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी 7 ते 9 या वेळात 13 जानेवारीला 1857 स्वातंत्र्य समर या विषयावरील व्याख्यान मालेच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक राजीव जैन यांची उपस्थिती राहील. 14 जानेवारीला शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या व्याख्यान मालेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील यांची उपस्थिती राहील. दर 15 जानेवारीला रात्री 8 ते 10 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या क्रांतिकारी देशभक्तीपर विषयावरील व्याख्यान मालेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांची उपस्थिती राहील. या 3 दिवसीय व्याख्यान मालेतील 3ही पुष्प डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या ओजस्वी वाणीतून गुंफल्या जाणार आहेत. दरम्यान डॉक्टर श्यामाप्रसाद सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरकर नागरिकांसह जिल्ह्यातील नागरिकांनी या व्याख्यान मालेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. 2013 मध्ये 11, 12, 13 जानेवारीला चंद्रपूरच्या प्रियदर्शनी सभागृहामध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंदाच्या सार्धशतीची सुरुवात आणि आरंभ आम्ही केला होता. डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची व्याख्यानमाला ठेवून स्वामी विवेकानंदांच्या सार्धशतीची सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात 114 विविध कार्यक्रमाचं आयोजन सार्धशतीच्या निमित्ताने आम्ही केलं. कधी आरोग्य शिबिर घेतलेत, कधी
करिअर योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाची सुरुवात केली. वैवाहिक मेळावे घेतले, महिलांचे मेळावे घेतले, संजय गांधी निराधार यांची मार्गदर्शन शिबिरं घेतली, नेत्र चिकित्सा शिबिर, चष्मे वाटप, असे 114 विविध कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं होतं. यावर्षी सार्धशतीच्या समारोप कार्यक्रमाच्या निमित्ताने 11 जानेवारी 2014 व 12 जानेवारी 2014 रोजी बल्लार शाला या सार्धशतीचा समारोप आम्ही करणार आहोत. डॉक्टर सच्चिदानंद शेवडे बल्लार शाला 11 जानेवारी व 12 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता समारोपाच्या कार्यक्रमानिमित्ताने त्यांच्या ओजस्वी वाणीत स्वामी विवेकानंदाच्या चरित्रावर भाष्य करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे, त्यावर प्रबोधन करणार आहे. 13 जानेवारी 14 जानेवारी व 15 जानेवारी 2014 प्रियदर्शनी सभागृहात या समारोपाचं दुसरं पुष्प आम्ही डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या माध्यमातून गुंफणार आहे, ज्यामध्ये 1857 स्वातंत्र्य युद्ध, शहीद आजम भगतसिंग, राजगुरु सुखदेव यांची यांच्यावरचं भाष्य आणि सोबत स्वातंत्र्यवीर सावरकर यावरचं भाष्य असा 3 दिवसीय कार्यक्रम हा संध्याकाळी 7 वाजता चंद्रपूरच्या प्रियदर्शनी सभागृहात 13, 14, 15 जानेवारी 2014 होणार आहे. आपल्या माध्यमातून मी चंद्रपूर जिल्ह्याच्या आणि चंद्रपूर शहराच्या जनतेला आवाहन करतो की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही मी नम्र विनंती करतो. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या शहर उपाध्यक्षपदी संतोष निषाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या ध्येय धोरणानुसार सामान्य नागरिकांच्या संरक्षणार्थ तत्पर राहून कार्य करण्याचे नियुक्ती पत्राद्वारे त्यांना कळवण्यात आले आहे. ही नियुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकूर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रपूर बल्लारपूर मार्गावरील DRC हेल्थ क्लबजवळ रविवारी सकाळी 10:00 सुमारास 4 वाहनांचा विचित्र अपघात झाला. या दुर्घटनेत एका दुचाकी स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक दुचाकी आणि कार क्षतिग्रस्त झाली. ही या शहरातील नवीन वर्षात घडलेली सर्वात मोठी घटना आहे. ललित यादव असं मृतकाचं नाव आहे. रेती उत्खनन आणि वाहतुकीवर निर्बंध असतानाही रविवारी दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या तुकडोजी नगरातील घराच्या बांधकामावर 3 ट्रॅक्टर रेती टाकण्यात आली. याबाबत काही जागरूक नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवलं. परंतु पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यानंतर प्राध्यापक रुपेश गागी यांनी लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केल्यानं बरोबऱ्यात खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या निर्देशानं रेती उत्खनन आणि वाहतुकीवर बंदी असून चोरट्या मार्गानं रेती वाहून येणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात रेती वाहून येणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस विभागातर्फे गुन्हे दाखल केले जात असून महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते आहे. सामान्य नागरिकांवर होणारी कारवाई मात्र काही ठिकाणी होताना दिसत नाही. रविवारी दुपारी 12:30 सुमारास सरदार पटेल वाड्यातील एका प्लॉटवर 3 ट्रॅक्टर रेती टाकण्यात आली. रेती टाकत असताना काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली, परंतु पोलीस रेती टाकून ट्रॅक्टर निघून गेल्यावर घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी केली जाणार असल्याचं सांगून निघून गेले. तुकडोजी नगरातील ज्या प्लॉटवरील बांधकामासाठी रेती टाकण्यात आली त्या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या घराचं बांधकाम सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे रेती टाकण्यात आली ते 3ही ट्रॅक्टर संजय देवतळे यांच्या कुटुंबातील सदस्यांचेच असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान अवैध रेती टाकली जात असताना पोलीस आणि महसूल विभागानं बघ्याचीच भूमिका घेतल्याने संतप्त झालेले आम आदमी पार्टीच्या प्राध्यापक रुपेश गागी यांनी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. यावेळी ट्रॅक्टर चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. सामान्य नागरिकांच्या बाबतीत जी भूमिका पोलिसांकडून घेतली जाते तीच या ठिकाणी घ्यायला हवी होती असं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी योग्य कारवाई न केल्यास आपतर्फे
आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल असं घागे यांनी म्हटलं आहे. चंद्रपूर जिल्हा कुणबी सेवा संघटनेच्या वतीनं सर्व शाखीय कुणबी समाज बांधवांचा विदर्भ स्तरीय उपवर उपवधू परिचय मिळावा 12 जानेवारीला जैन भवन चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तसंच उपवर उपवधू यांच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात येईल. तरी सर्व उपवर उपवधूंनी आपली माहिती श्वेता जनरल स्टोअर्स गोलबाजार वार्ड चंद्रपूर येथे जमा करावी. या समाज मेळाव्याला मोठ्या संख्येत समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन कुणबी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, दीपक जवादे, भैयाजी अवघडे, विजय वानखेडे, दिलीप रिंगणे, राहुल पावडे, मुरली भोयर, सचिन आवारी, अरुण गोपाळ, गजानन टाले, कौरू वैद्य, प्रकाश अवधाने, सुनील डोंगरे, नरेंद्र भोयर, साहेबराव इंगोले, सुहास पडोळे, रमेश धोटे यांनी एका पत्रकाद्वारे कळवलं आहे. दुसऱ्या बातमीकडे, आर्ट्स ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचं चंद्रपुरात प्रथमच आगमन होत असून त्यांच्या आगमनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती रविशंकर यांचे शिष्य सलीम पुढेकर यांनी गुरुवारी पत्र परिषदेत दिली. 15 जानेवारीला येथील सांदा क्लब मैदानावर सायंकाळी 6 वाजता रविशंकर यांच्या सानिध्यात महासत्संगाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानिमित्त 13 जानेवारीला सकाळी 8 वाजता शहरातील मध्यभागी असलेल्या आझाद गार्डन येथे चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात शहरातील सर्व शाळेतील इयत्ता 8वी ते 10वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहील. तसंच 14 जानेवारीला सकाळी 8 वाजता गांधी चौक येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यात मोठ्या संख्येत नागरिक रक्तदान करणार आहेत. 14 ते 16 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे नाडी परीक्षणाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तो चंद्रपूर में खास करके ये प्रोग्राम हमने लिया है कि हम 10,000 युवकों को सुदर्शन क्रिया और यूथ एम्पावरमेंट ये जो होता है ताकि हमारा यूथ नशा से मुक्त हो जाए, वो एक उसकी एकाग्र शक्ति बढ़े, उसका आत्मविश्वास बढ़े और एक राष्ट्रभक्ति उसमें जगे और वो पूरे एक समाज की जिम्मेदारी ले. आज हम देखते हैं चंद्रपुर में देखो इतना पोल्यूशन है, रस्तों के ऐसे हालात हैं, तो कैसे कोई यहाँ पर ठीक से जिएगा. और जब तक यूथ इसकी जिम्मेदारी नहीं लेता, क्योंकि यूथ ही कल का पावर है पूरे देश में, यही बात बहुत महत्वपूर्ण है कि जब यूथ इसकी जिम्मेदारी लेगा तभी समाज बदल सकता है, राष्ट्र बदल सकता है. तो इसके लिए हमने ये प्रोजेक्ट लिया है और फिर 15 जनवरी को जैसे इस कार्यक्रम का जो समापन होगा वो 15 जनवरी को होगा और उसके बाद आगे और कार्यक्रम चलते रहेंगे, हमारा नेक्स्ट प्रोजेक्ट शुरू हो जाएगा. तो 15 जनवरी को पूज्य श्री श्री रविशंकर जी खुद आके ये सब युवक जिन्होंने ये शिविर किए होंगे, उनके फैमिली, उनके फ्रेंड्स और सारे पब्लिक को ये आमंत्रण है कि चांदा क्लब ग्राउंड पे शाम को 6:30 बजे जो महासत्संग होगा, गुरुजी का प्रवचन होगा, उसमें भजन होंगे, उसमें गुरुजी खुद ध्यान कराएंगे और गुरुजी के साथ ध्यान करने का जो एक अनुभव होता है वो एक बहुत ही अद्भुत अनुभव होता है. तो आप सबको आमंत्रण है उसमें 15 जनवरी शाम को 6:30 बजे चांदा क्लब ग्राउंड पे. जय गुरुदेव, नमस्कार. या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचा आवाहन पुलेकर यांनी केलं आहे. पत्र परिषदेला महापौर संगीता अमृतकर, किशोर जोगेवार, शैलेंद्र रॉय, संगीता संसद उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्राच्या BC शाखेतील कर्मचारी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील रहिवाशी गिरीधर रावजी धारणे यांचं प्रदीर्घ आजारानं 3 जानेवारीला त्यांच्या सावरगाव येथील निवासस्थानी निधन झालं. मृत्यूसमयी ते 51 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 3 मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे. सावरगाव येथील मोक्षधामात त्यांच्यावर 4 जानेवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तेष्ट आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. शेवटी एक नजर हेडलाईन्सवर. स्वामी विवेकानंद साधशती समारोहाच्या समाप्तीनिमित्त बल्लारपूर शहरात 2 दिवसीय तर चंद्रपुरात 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन. डॉक्टर सच्चिदानंद शेवडे रुग्णात व्याख्यान मालेतील पुष्प, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची पत्र परिषदेत माहिती. निर्बंध असतानाही पालकमंत्र्यांच्या घराच्या बांधकामासाठी 3 ट्रॅक्टर येथे उपलब्ध, रुपेश घागी यांनी पोलिसात केली तक्रार. आणि आर्ट्स ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर 15 जानेवारीला चंद्रपुरात पत्र परिषदेत माहिती. तर हे होतं आजचे लाईव्ह चंद्रपुर बातमीपत्र.
आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह.